ही बातमी पाहूया, अतिशय महत्त्वाची अत्याच्या क्षणाची अशी ही बातमी आहे. धाराशिव जिल्ह्यातील एसटी बसेस सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बसेस सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत. पाहूया पुढची महत्वाची बातमी. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून धाराशिव जिल्ह्यातील एसटी सेवा बस बंद करण्यात आलेली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही एसटी सेवा ही बंदच असणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील बस सेवा बंद करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात ही बससेवा बंद करण्यात आली आहे. आपण धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील बस स्टँडवर आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की एक सगळा शुकशुकाट आपल्याला इथं पाहायला मिळतोय. एरवी जे लोकांनी गजबजलेलं बस स्टँड जे आहे ते आता पूर्णपणे बस स्टँडवरती शुकशुकाट बघायला मिळतोय. परंतु इथं काही बसची वाट बघत असलेले काही प्रवासी आपल्याला इथे आहेत. कुठून कुठं चाललेत? जयशिवराय जामखेडला गेलो तुम्ही? जामखेडून आता धाराशिवला जायचं. डायरेक्ट धाराशिवचं तिकीट काढलं होतं. सकल मराठा समाजात आपला बंद कुकरला असल्यामुळं गाड्या सेवा बंद आहेत सध्या. मी बी मराठा बांधव असल्यामुळं आमच्या मागणी लवकर पूर्ण करावं सरकारनं, हे सरकारला विनंती करतो. कसं आता थोड्या प्रॉब्लेम चालू आहे. आता तुमची सोय जायची? आता बघू थोडे दिवस वाट. बर, आता किती वेळ झालं बस स्टँड मध्ये? कालच्या पासून आहे. कालपासून बस स्टँड मध्ये? आता तुम्हाला आता जायला बस मिळणार नाही. जायला बस नाही मिळत मग चालत जायचं, नाही तर कुठल्या तरी टू व्हीलर जायचं. पण हे की कसं आहे साहेब, ही आरक्षण मिळालं पाहिजे. ही सरकार गेंड्याच्या कातड्याचं आहे. गेंड्याची भूमी विकून सरकार गप्प बसले. जरांगे पाटलाची तब्येत वरची वर खालावत चालली. आणि जर जरांगे पाटलाच्या जीवाला धोका झालाच, कमीचाच काय झालं, तर ह्याला सर्वशी सरकार जबाबदार आहे. जय महाराष्ट्र. उदय साबळे पाटील, भूम, धाराशिव.